सबस्क्राईब करा तिचा जागर आणि राहा सदैव आमच्या सोबत आणि राहा सावध. आई फोनवर बोलत होती आणि एक वर्षाच्या चिमुरडा टबमध्ये बुडला आणि झाला त्याचा अंत. अत्यंत हृदय द्रावक अशी ही बातमी आहे. कुटुंबियांनी जेवण घेतलं. फुलमती अबिदला घेऊन जेवायला घालत होती आणि अचानक त्यांच्या पतीचा फोन आला. एक वर्षाच्या बालकाचा पाण्याच्या टबमध्ये बुडून दुर्दैवी अंत झालाय. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होतीये. बाथरूममधील टबमध्ये बुडून या एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. नाशिक पुणे महामार्गावरील आंबेडकर नगर समोरील DGP नगर येथे रविवारी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अबिद मोहित शेख वय 1 वर्ष याची मावशी DGP नगर संतोषी माता नगर येथील साईर कुटीर सोसायटीत राहते. तिची नुकतीच प्रसूती झाली. तिची बहीण फुलमती खातून ही आपल्या लहान मुलगा अबिदला घेऊन बहिणीच्या घरी राहायला गेली होती. रविवारी रात्री कुटुंबियांनी जेवण घातलं. फुलमती अबिदला जेवू घालत होती. अचानक त्यांच्या पतीचा फोन आला. फोनवर बोलत बोलत अबिदची आई बाल्कनीत गेली. आईचं दुर्लक्ष असताना अबिद हा बाथरूममध्ये गेला. तेथे पाण्यानं भरलेला टब होता. त्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. अबिदच्या मृत्यूमुळं आईनं आक्रोश केलाय. अत्यंत हृदयद्रावक ही गोष्ट आहे. कारण वय वर्ष 1 ते 2-3 ही वर्ष खूपच नाजूक असतात. लहान मुलांचं लक्ष विशेष करून घ्या. विशेष करून आईंनी, त्याबरोबरच घरातल्या इतर लोकांनी देखील या बाळांची काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट तिचा जागर.